नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिनांक 4 नोव्हेंबर 2018 रोजी सोयाबीन या शेतमालाला मिळालेले बाजारभाव। सोबतच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याबाबत केलेले आवाहन। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। सोबतच आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, विषयाकडे वळूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम शेतमालावर दिसणार आहे। याचा परिणाम असा होणार आहे की पुढील काळात शेतमालाला चांगले बाजारभाव मिळणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन विकण्याची घाई करू नये असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे। पाशा पटेल पुढे बोलताना म्हणाले, अमेरिका, बांगलादेश आणि इराणला सोयाबीन निर्यात करण्याचा करार झालेला आहे। तसेच सरकारने अर्जेंटिना, अमेरिका आणि चीन यांच्यासोबत केलेल्या संयुक्त करारानुसार क्रूड ऑइल ड्युटीचे दर समान केले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला मोठी मागणी राहील। शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता पैशाची निकळ भागवण्यासाठी पणन महामंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहनही पाशा पटेल यांनी केले आहे। मित्रांनो, आता पाहूया दिनांक 4 नोव्हेंबर 2018 रोजीचे सोयाबीन बाजारभाव। तर मित्रांनो, काल सिल्लोड आणि समुद्रपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 3300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। तर आष्टी कारंजा बाजार समितीमध्ये काल सोयाबीनला 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळालेला आहे। तर काटोल आणि अंजनगाव सुरजी बाजार समितीमध्ये काल कापसाला 3150 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। भिवापूर बाजार समितीमध्ये काल कापसाला सरासरी 3100 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। परत भेटू नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत नमस्कार।